पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा 90वा स्थापना दिन मंगळवारी अत्यंत उत्साहात तसेच विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी विविध कलाकृती सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. यावेळी शाळेच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला. खारघर येथील दर्जेदार शिक्षणाचे केंद्र ठरलेल्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा 90वा स्थापना दिन मंगळवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला मराठी, राजस्थानी, पंजाबी आणि कोळी लोकगीतांवर आधारित नृत्याचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय टी देशमुख, अध्यक्ष अरुण शेठ भगत, सचिव प्राचार्य एस टी गडदे, नगरसेवक शत्रुघ्न काकडे, नरेश ठाकूर, नगरसेविका नेत्रा पाटील, भाजप नेते प्रभाकर जोशी, ब्रिजेश पटेल, अनंत शेठ ताडेकर, सुरेश ठाकूर, दीपक शिंदे, गीता चौधरी, मोना अडवाणी, कुंदा मेंगडे, नीरज पाटील, हरेश ठाकूर, विनोद ठाकूर आदी उपस्थित होते. शाळेत असलेल्या गैरसोयी दूर करून भव्य दिव्य सभागृह येत्या काळात उभारण्यात येईल अशी ग्वाही संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या भाषणात दिली. दरवर्षीप्रमाणे 7 ऑगस्ट हा आपला स्थापना दिन म्हणून ओळखला जातो. या स्कूलचा 18वा शिरोमणी आपण करत असतो. पावसाळा असल्यानं बसायची व्यवस्था होत नाही, नाही आपल्याला ग्राउंडवर हाताने गेलं जास्त सोयीस्कर झालं असतं. पण आजच्या दिवसाला मी आपल्याला इतकंच सांगेन की पुढचा आपला पुढल्या वर्षी जो निवेशन सेरेमनी होईल त्याच्याकरता आपल्याकडे मोठा हॉल उपलब्धवरती असेल अशा प्रकारचा जरूर आम्ही आपल्याला आश्वासन देतो.